नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज अमितचा बर्थडे आहे आणि सेलिब्रेशन साठी आम्ही आलो इकडे बीटीसी पबला। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की आता केक कापायचं चालू आहे आणि खाली पूर्ण आपलं सेटअप आहे इथं, का केक कापायचं। हॅपी बर्थडे अमित। आता केक कापायला घेतले अमित, घेतले मागवलंय आता त्यांना, भुक्कड लोकांना भूक लागलेली, थोडं लवकर नाचले पण नाही आम्ही दोघं नाचलो। आपण अमोलला त्याच्या गर्लफ्रेंडची आठवण येते, ब्लॉग मध्ये टाकलं जे काय असेल त्याने बोलून टाकावं, कसं आहे भाऊ भाऊ शेवटी समजून घेऊ। या आदित्यची गर्लफ्रेंड यांनी पटवली, आता कोणी काय करायला पाहिजे मला नीट सांगा। तुझ्यावर जो अन्याय झाला त्याच्याबद्दल तुला काय बोलायचं? अरे पण हा बोलतोय ना, जर माझा भाऊ मला बोलले तर मी सोडायला तयार आहे। बरोबर काय तुझं, किती दिवस दुःखात जातील आता? अजून मला दुःख होत नाही, दुःख झालं माझ्या आयटम बघू शकला तुम्ही काय रे याच्या गर्लफ्रेंडला? आमचं जेवण आलंय, तंदुरी रोटी, चिकन हंडी। अरे भावा टाकणार आहे
बरोबर आहे. अमितचा बर्थडे गाजतोय का नाही? अमितचा बर्थडे पूर्ण गाजतोय. पूर्ण जा रोटाने काढलो मी इकडे बघा काय चाललंय. आता काढत होतो. तू साईदारवरला आलाय का जेवायला? आपला तुझा ग्लास बघ. आता मित्रांमध्ये तुम्ही घाण पाहत हे पण मास बोलला ते बाबा बर्थडे पार्टीला आलाय का हल्दी जेवायला आलाय. आपल्या भाकरी गाणे जावत हाय हे लोकांचे आयटम त्याचा त्याचा नतीजा आहे बुडा पाहा गया उसमें. जेवढ्याच्या मध्ये फक्त त्याचं आणि आम्हीच जेवण होतो. काय उरलं रोटी मागवतो बघ आपल्याला कसं आहे माहिती का मोठ्या लोकांच्या थोडं जेवण ठेवा मोठे बोलला वाटलं नाही पाहिजे भाई याला कधी भेटलं नाही. कांदा कांदा दाऊ कांदा कांदा तुझा दाऊ कुठं कांदा येतो बघ कांदा एवढं जेवून झालं झाल्यानंतर पण अमोल बोलतो त्याला सांग भाजी चांगली. हा मी सभ्य मुलगा जतीने त्या चिठ्ठ्या लिहून ठेवल्या नुसतं काम नाही धंद्याचा. इथं लक्ष इथं घे ना. दुःख आहे तुला मी समजतोय. माझी गर्लफ्रेंड चिटर होती. वा सत्य एक सत्य आता घे रे माझा व्हिडिओ एक सत्य लिहिलं मी सत्य.